मुलांनो या अगोदर आपण सांडपाणी आणि त्याची विल्हेवाट हा घटक पाहिला, तर आज आपण पाण्याचे शुद्धीकरण हा घटक पाहणार आहोत. माहित आहे का तुम्हाला, नदीचे पाणी हे वाहते असते, त्यामुळे शुद्धीकरणाची क्रिया आपोआपच होत असते. परंतु त्यामध्ये जर जास्त प्रमाणात अशुद्धी घटक मिसळल्या तर शुद्धीकरणाची क्रिया हळूहळू कमी होते. जलचर, जलचर म्हणजे पाण्यात राहणारे प्राणी. हे प्राणी नदीत जो ऑक्सिजन मिसळलेला असतो तो ऑक्सिजनच्या सहाय्याने श्वासोच्छवास करीत असतात. जर त्या पाण्यात अशुद्धी घटक जास्त मिसळले तर जलचर प्राण्यांना धोका निर्माण होतो. आता आपण पाहणार आहोत पाण्याचे शुद्धीकरण हा घटक. आता पाण्याचे शुद्धीकरण तुम्ही तुमच्या वडिलांच्या मदतीने, मोठ्यांच्या मदतीने हा प्रयोग घरी करून पाहायचा बरं का. तर बघा, प्रथम एक प्लॅस्टिकची पारदर्शक असलेली बाटली घ्या. त्या बाटलीचा पुढील व खालील भाग वेगळा होईल अशा पद्धतीने ती कापून घ्या. आता कापल्यानंतर पुढच्या जो बाटलीचं तोंड असतं त्या तोंडाला काय करायचं, कापडा, एक कपडा बांधायचा, स्वच्छ पांढरा कपडा बांधायचा आणि ते खालच्या बाटलीवर उलटा ठेवायचा. बघा हे आकृतीत दाखवल्याप्रमाणे. आता उलटा ठेवल्यानंतर त्यामध्ये प्रथम कोळशाची पूड, बारीक वाळू, वाळू आणि जाड वाळू. बघा प्रथम काय करायचं, कोळशाची पूड घालायची, जाड वाळू अशा पद्धतीने थरावर थर भरून ठेवा. नंतर गढूळ पाणी घ्या आणि ते गढूळ पाणी वरच्या बॉटलमध्ये टाका. आता ह्या पाण्याचे निरीक्षण करा. आता ह्या दोन्ही बाटलीतील पाण्याचं निरीक्षण करायचं, तुम्हाला काय दिसेल. बघा खालच्या बाटलीत जे पाणी आहे ते एकदम स्वच्छ दिसेल आणि वरचं पाणी गढूळ दिसेल. मग आता मला तुम्ही हे सांगा, मग हे खालच्या बाटलीतील पाणी तर स्वच्छ दिसतंय, मग हे पिण्यास योग्य आहे का? नाही. बघा हे पाणी पिण्यास योग्य नाही, कारण तुम्ही मागे शिकला आहात, पाणी जरी स्वच्छ दिसत असेल तरी त्यामध्ये सूक्ष्म जंतू असू शकतात आणि ते आपल्या शरीरास अपायकारक असतात. आता पुढील घटक आपण पाहणार आहोत, जलशुद्धीकरण केंद्र. ती ओढा, तलाव यासारख्यातून पाणी काय केलं जातं, जलशुद्धीकरण केंद्रात टाकलं जातं आणि तिथं शुद्ध केलं जातं. आता आपलं बघा, नळदुर्ग मध्ये बोरी धरणातून पाणी जलशुद्धीकरण केंद्र तिथं घेतात आणि तिथं शुद्ध करून पुरवठा केला जातो. तसं तुमच्या गावातील जलशुद्धीकरण केंद्रास भेट द्या आणि खालील प्रश्नांच्या आधारे त्याची उत्तरे लिहा. आता प्रश्न पहिला, सार्वजनिक पाणी पुरवठा कोणत्या जलस्त्रोतामधून केला जातो. प्रश्न दुसरा, या क्रिया कोणत्या क्रमाने करतात. प्रश्न तिसरा, रोज किती लिटर पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. आता प्रश्न पुढचा बघा, पाण्याची दुर्गंधी कमी व्हावी म्हणून काय करतात. आता पुढचा प्रश्न, पाणी स्वच्छ, पारदर्शक व शुद्ध होण्यासाठी कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जातात.